महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि खव्यांचे आवड विचारात घेऊन गावरान खाद्य पदार्थ जपणारा हॉटेल गावटी ढाबा येथे रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात, तेही चुलीचा वापर करून। म्हणूनच खव्यांची पावले वळतात कराडविटा रोडवरील हॉटेल गावटी ढाब्याकडे। प्रोप्रायटर नरेश गुप्ता, मोबाइल नंबर 9890188877। खव्यांची आवड जपणारा हॉटेल गावटी ढाबा, कारभार चुलीवर। ग्राम पंचायत हजारमाची यांचा अनागोंदी कारभार व गटविकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कार्यालयातील सत्ताधिकारी विकास कामाच्या नावाखाली जनतेची फसवणूक व दिशाभूल आजवर करत आले आहेत। ग्रामपंचायतीच्या या कार्यपद्धतीला कंटाळून बापूसाहेब लांडगे यांनी 3 दिवसांपूर्वी प्रांत कार्यालय कराड येथे उपोषण सुरू केले, मात्र अद्यापही प्रशासन असो वा ग्रामपंचायत सदस्य कोणीही याची दखल घेतली नाही, त्यामुळे आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते तसेच विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी आपल्या वक्तव्यात केला। आपल्या मागण्यांचा विचार जर झाला नाही तर टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, जर जीवाचे बरं वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी हजारमाची ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी यावेळी दिला। मी बापूसाहेब लांडगे, विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष। आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, ग्रामपंचायत हजारमाची सदावशिवगड आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जनतेला नागरी सुविधा कोणत्या प्रकारे पुरवत नाहीत, फक्त ते कागदी घोड्यांचा नाच दाखवत आहेत। यामुळं मी आत्ता ह्या क्षणी आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर मी आंदोलनाची दिशा तीव्र करणार आहे। या स्वरूपाने मी आज माझा शर्ट उतरलेला आहे, उद्या बनेल उतरणार, परत कपडे सगळी उतरणार आणि तुमच्या मनमाने कारभाराला कंटाळून मी पुढं काय करीन हे मलासुद्धा कळणार नाही। का तर तुमच्यावर जे कर्तव्य आहे ती कर्तव्य निभवायला तुम्ही पुढं काय कोणी येणं झालं, त्याच्यामुळं मी जास्त दिवस वाट पाहणार नाही आणि मी इथं वीस फूट खड्डा काढून मी जीवन समाधी पण घ्यायला तयार आहे। तरी ह्या आंदोलनाची जर लवकर दखल न घेतल्यास मला न्यायालयात असतो टोकाचं पाऊल उचलायला लागेल, याला जबाबदार ग्रामपंचायतीचे हजारमाचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी राहतील, याची त्यांनी नोंद घ्यावी। ग्रामपंचायतीनं पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडं निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी मंजूर करून पत्रही दिलं। मंजुरीवरून पत्र दिल्यानंतर रस्त्याचं काम अर्धवट सोडून त्यांनी आम्हाला पत्र दिलं, त्यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना पत्र दिलं की रस्ता पूर्ण झालेला आहे, तिथील काम पूर्ण झालेलं आहे। मग निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम पूर्ण होत नाही। काहींनी निधी आपापसातच वाटून त्याची वाट लावली हेही कळत नाही। खरं बघितलं तर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी म्हणजे हजारमाची ग्रामपंचायतीनं जे कळवलं तुम्हाला की रस्ता पूर्ण झालेला आहे, की तुमची दिशाभूल आणि खोटं बोललं तुम्हाला, मग आमच्याशी नागरिकाशी कसं वागत असतील? आणि तुमच्याशी खोटं बोलल्यामुळे तुम्हाला कायद्याच्या कक्षेतून त्यांच्यावर कायदेशीर शिस्तभंगाची कारवाई करणं गरजेचंच आहे, नसेल तर तुमचं डळमळीत ते ग्रामपंचायत काय उपयोगाचं आहे? तुम्ही अन्याय सहन करणारी, अन्याय करणारीच माणसं आहे, तर तुम्ही अन्यायाला काय वाचा पुरणार? मला एवढंच बोलायचं। The News Line, अचूक वेधक।